बस बुलढाणा जिल्ह्यातील देवगाव राजा सिंदखेड राजा परिसरामध्ये काल सायंकाळी 7 ते 8 दरम्यानमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला आणि यामुळं या परिसरातील शेतकऱ्याच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाले. पिकांचंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांचं शेडनेट आहे त्या शेडनेटचं सुद्धा या ठिकाणी अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे. अनेक शेतकऱ्यांची शेडनेट या ठिकाणी उन्मळून पडली. बीज उत्पादन करणारे शेतकरी या भागामध्ये आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालं. कालची जी गारपीट झाली त्या गारपीटचा जर एक नमुना जर का तुम्ही पाहिला तर ही गार आहे, जे संपूर्ण गारी मिळून एक थर या ठिकाणी तयार झाला. जवळपास 50 किलोच्या वरती हा थर असेल. अद्यापही हा थर विरघळला नाही, 12 तासाच्या वरती होऊन गेले, मात्र जो गारीचा थर आहे अद्यापही या ठिकाणी विरघळलेला नाही. त्यामुळं या गारीची जी दाहकता आहे ती यावरून दिसते. शेतकरी आपल्या सोबत आहेत या परिसरातले, ज्यांचं नुकसान झालंय. दादा, काय नुकसान झालं असेल तुमचं, किती नुकसान झालं? तुम्ही टोमॅटो या ठिकाणी पिकवता, बीज उत्पादन करता, किती नुकसान झालं तुमचं? मी वाल्मिक नामदेव खारडे, राहणार आळंद, तालुका देळगाव राजा. आज या ठिकाणी माझे 5 शेडनेट आहेत. 5 शेडनेटमध्ये टमाटा, खरबूज, टरबूज अशी सर्व काही पिकं आहेत. तर एकूण मूळ भांडवल जर म्हटलं तर माझं 10 लाखाचं पूर्ण डॅमेज झालेलं आहे आणि समोर होणारं जे उत्पादन आहे हे उत्पादन 10 लाखाच्या पुढचं आहे. आता हार्वेस्टिंगला सर्व माल आलेला आहे तर सर्व नेस्तनाबूत झालेलं आहे, कारण जे उभवी दिसतंय हे बी कुठल्याच कामाचं नाही आहे. त्याच्यामधून बीज उत्पादन चांगल्या प्रकारे निघू शकत नाही. त्याच्यामध्ये आता डेसीस तयार होणार सर्व, म्हणजे हे ओपन झालेलं आहे सर्व. आणि हे असे एवढे गारा, अगोदरही बऱ्याच गारा लोकांनी एक मजा म्हणून घेऊन गेले इथून, परंतु ही गार मी नेऊ दिली नाही की शासन प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी. याच्या अगोदरही 2 महिन्यापूर्वी असंच नुकसान झालं होतं, पण ते जरा कमी होतं. असं वारंवार प्रत्येक वर्षी नुकसान होतंय, परंतु हे जे नुकसान आहे हे माझं मुळातून म्हणजे उभं राहण्याजोगं नुकसान नाही, आयुष्यातून घेतलं. शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी भरपूर झालंय. मागच्या वेळी सुद्धा या ठिकाणी या भागामध्ये शेडनेटचं नुकसान झालं होतं. NDRF मधून मदत मिळावी यासाठी या परिसरातली शेतकऱ्यांची मागणी होती, अद्यापही त्यामध्ये समाविष्ट झालं नाही हे पीक. मनोज भाऊ, मागच्या वेळी सुद्धा 2 महिने अगोदर या भागातल्या शेडनेटचं नुकसान झालं होतं, NDRF मधून मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे, काय भूमिका असणार? नाही, अगदी NDRF मधून मदत मिळणं हे अत्यावश्यक या ठिकाणी झालेलं आहे, कारण की मागच्या वेळेस देळगावराजा तालुका असेल, सिंदखेडराजा तालुका असतील, किमान 70% गावांचं नुकसान त्या आणि मेजर जे प्रोडक्शन करणारे लोक आहेत ते देळगावराजा तालुक्यातच जास्त प्रोडक्शन करणारे शेडनेटमध्ये पिकं घेणारे लोक या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी आहेत. आणि या लोकांचं एवढं नुकसान झालंय की यांना रुपयाही शासनाची मदत त्या ठिकाणी मिळत नाही. आणि शेडनेटचा असा विषय की एकरी जेवढा 5 एकराला जेवढा जनरल सर्वसाधारण पिकासाठी खर्च येतो तेवढा एका शेडनेटला 10 गुंठ्यात फक्त खर्च येतो. तर एवढा जर फरक असेल आणि जर त्यांचं नुकसान झालं तर मग त्यांची काळजी कोणी करायची? तर हे शासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जर नसेल होणार तर आम्ही आंदोलन मोठं या ठिकाणी छेडणार आहोत आणि NDRF मधून मदत घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नक्कीच NDRF मधून मदत मिळावी अशी मागणी या परिसरातल्या शेतकऱ्यांची आहे. महसूलचे कर्मचारी असतील, कृषी विभागाचे कर्मचारी असतील, येतात, पंचनामे करतात, अहवाले सादर करतात, मात्र शासनाकडनं त्यांना पाहिजे तेवढी मदत मिळत नाही. त्यामुळं NDRF मध्ये या शेडनेटचा समावेश करावा अशी मागणी या परिसरातल्या शेतकऱ्यांची आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, देऊळगाव राजा, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.